तू आमच्या वारस हक्काची नोंद का करत नाही असं म्हणत ग्रामसेवकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयात घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेली असताना अशा प्रकारे ग्रामसेवकावर हल्ला झाल्यानं इतर ग्रामसेवकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून खळबळ उडाली आहे. कोपरगाव पंचायत समितीद्वारा कोकमठाण येथील ज्ञानेश्वर देवराम सुर्वे हे ग्रामसेवक म्हणून सरकारी कामकाज बघत असताना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास येथील आरोपी महेश विजय गायकवाड, श्रीकांत विजय गायकवाड, महेश गायकवाड याची आई असे सर्व राहणार कोकमठाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोहोचले असता फिर्यादी सुर्वे यांना म्हणाले की तो आमच्या वारस हक्काची नोंद का करत नाही. तेव्हा ग्रामसेवक सुर्वे आरोपीस म्हणाले की तुम्ही कोर्टातून कागदपत्र बनवून आणा, मी तुमच्या वारसाची प्रॉपर्टीला नोंद लावतो. असं म्हटल्यानं येथील आरोपींना याचा राग येऊन फिर्यादीस ऑफिसच्या बाहेर ओढत आणून फिर्यादी आणि साक्षीदार यांना धक्काबुक्की करत आरोपी महेश विजय गायकवाड यांनी हातात दगड धरून फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. यात ग्रामसेवक यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून SGS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याविषयी ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांनी अधिक सांगितलं. माझं नाव ज्ञानेश्वर देवराम सुर्वे आहे. मी कोकमठाणला मागच्या वर्षाच्या ऑगस्टपासून कार्यरत आहे आणि बेकायदेशीररित्या वारस नोंद करावी अशा आग्रह संबंधी ते सम करत होते आणि मी त्याला नकार दिल्यामुळे त्यांना त्याचा राग येऊन त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. त्यांनी कार्यालयामध्ये येऊन 7-8 जण आले होते ते आणि त्यांनी मला मारहाण केली, म्हणजे जीवे मारण्याचाच प्रयत्न केला त्यांनी. ते 7-8 लोक होते. त्यांनी अगोदर फोन केला होता त्यांनी, ते तुम्ही वारस आमची नोंद का लावत नाही आहे, म्हटलं कोर्टाचे कायदेशीर कागदपत्र तुम्ही सादर करा, कारण वारस कायदेशीर कागदपत्र असल्याशिवाय नोंद करता येणार नाही. तर ते म्हणे आमची नोंद लावूनच टाकतो. आणि नंतर तो कुठे आहे विचारलं, तुम्ही म्हटलं मी ग्रामपंचायत कार्यालयात आहे. ते आले आणि त्यांनी बाकी विचार न करता माझ्या लगेच अटॅकच केला त्यांनी माझ्यावर, जीवघेण हल्ला केला असं प्रकार आहे. त्यांच्याकडे काय आता ते खूप लोक होते, कुणाच्या हातामध्ये काय होतं हे काय मला निश्चित सांगता येणार नाही. पण माझ्या डोक्यामध्ये डोक्याला मारहाण झाली आणि लाथाबुक्क्यांनी पण मारहाण केली त्यांनी. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आता बऱ्यापैकी रक्त सांडलेले आहे तिथे, अजूनही ती असेल तुम्ही पाहायला गेले तर. इथं मला नंतर पोलीस गाडी पण आली होती आणि नंतर आत्ममालिकची हे आली होती व्हॅन, ॲम्ब्युलन्स, त्या ॲम्ब्युलन्स व्हॅनमध्ये आलो तिथे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.